सकल मराठा समाज आणि सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे माहूर येथील पैनगंगा नदीपात्र येथे आज सकल मराठा समाजाच्या वतीने जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ अर्धनग्न जल समाधी आंदोलन करण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सकल मराठा समाजाची जाहीर माफी मागावी आणि नैतिकता स्वीकारून गृहमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्या आणि आंदोलनकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावे, तसेच जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या विरुद्ध कारवाई करावी अशी सकल मराठा समाजाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. प्रवीणकुमार देशमुख, MCN News, नांदेड.